नमस्कार मी नितीन आपण पाहत आहात वायझर इंडिया टीव्ही आणि आता पाहूया आजची महत्वाची बातमी. हा विजांचा गडगडाट आणि ढगांचा गडगडाट ऐकला की आठवण येते ती 23 जुलैच्या त्या काळरात्रीची. 23 जुलै 2021 रोजी मुसळधार पावसानं हाहाकार माजवला होता. त्याच रात्री अतिवृष्टीनं पाटण तालुक्याच्या कोयना धरण परिसरातील आंबेघर गावावर डोंगर कोसळला आणि क्षणातच गावातील काही घरे त्या दरडीखाली गाडली गेली. तदनंतर प्रशासन, शासन व अनेक सामाजिक संघटनांच्या रूपानं गणपती बाप्पांनी मदत करून गावकऱ्यांना कसं सुरक्षित स्थळी हलवलं, तसेच महापुरातून ग्रामस्थांना कसं वाचवलं याचा देखावा साकारलाय कराड तालुक्यातील आकाशनगर येथील विजयकुमार भंडारे यांनी. रयत शिक्षण संस्थेच्या मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त झालेले विजयकुमार बाळकृष्ण भंडारे यांना चित्रकला, गायन, वादन, शिल्पकला, अक्षरलेखन आदी कलांचा छंद आहे. यावर्षी महापूर्व कोयना धरण हा ज्वलंत विषय देखाव्याच्या माध्यमातून त्यांनी मांडलाय. कोयना धरण व महापूर हा देखावा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी हा का केला तर चालू वर्षी आपल्याकडं भयंकर मोठा पावसाचा प्रसंग आपल्याकडे सर्वांच्यावर आलेला होता, महापुराचा प्रसंग आलेला होता आणि हा महाप्रलय आपल्या जवळच असणारे हे कोयना धरण ही माझ्या डोक्यात कल्पना एक आली आणि त्या कल्पनेतून महापूर मी हा विषय घेतलेला आहे. आणि आपण सगळ्यांनी पाहिलेलंच आहे की आपल्याकडं शेजारी नद्या आहेत आणि त्या नद्यामधून भयंकर मोठे पाणी वाहून संपूर्ण गावाला पाण्यानं वेढलेलं होतं. मग त्यावेळेला मदत करण्यासाठी आपले गणपती राया, गणपती बाप्पा हे आपल्या मदतीला माणसाच्या रूपामध्ये ते धावून आलेले होते आणि त्यांनी मदत केली होती. म्हणून आम्ही हा देखावा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर प्रत्येक वर्षी आम्ही गौरी बसवताना गौरीचाही प्रसंग त्या देखाव्या अनुसरूनच आम्ही करत असतो. मग यावर्षी आम्ही गौरीमध्ये गौरीसाठी एक डॉक्टर म्हणून गौरी केलेली आहे आणि दुसरी डॉक्टरच्या हाताखाली एक नर्स म्हणून असते, ती नर्स म्हणून अशी गौरी केलेली आहे. मग आणि चालू वर्षी आपल्याकडं कोविडचं प्रस्त जास्त झालेलं आहे आणि त्या कोविडच्या दृष्टीनं मग त्या नर्सने आपण इतर लोकांना कशी सेवा दिलेली आहे, ती मास्क घालणे आणि सुरक्षित अंतर पाळणे हा याच्यातून संदेश आम्हाला द्यायचा आहे. सन 2019 वर्षाप्रमाणे यावर्षी देखील अतिशय मुसळधार पाऊस झाला. इतका मुसळधार की धरणे ओसंडून वाहू लागली, त्यामुळे नद्यांना महापूर आले आणि नद्यांनी रुद्र अवतार धारण केले. नद्यांच्या आसपासची गावं, शहरं, जनावरं, पशुपक्षी, अनेकांची घरं, कुटुंब सगळं काही पुरामध्ये वाहून गेलं. दैनंदिन जीवनाची वाताहत झाली, निसर्ग कोपला असं काहीसं वातावरण तयार झालं. परंतु आपण थोडाही विचार केला का की या परिस्थितीला जबाबदार कोण आहे? याला जबाबदार आहे माणूस. मानवी हस्तक्षेपामुळे आपणास अशा नैसर्गिक आव्हानांना सामोरं जावं लागत आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे नद्या अरुंद होत आहेत, प्लॅस्टिकमुळे ओढे गटारी तुंबून जात आहेत. अशा प्रकारच्या विविध कारणांमुळे निसर्गाचा ऱ्हास होत आहे हे अजून आपल्याला समजत नाही, हे मोठं दुर्दैव. माणसाची एवढी वाताहत झालेली पाहून आपले लाडके गणपती बाप्पा मदतीला धावून आले. बाप्पांनी त्यांना खांदा दिला, त्यांना पुराच्या पाण्यातून सुखरूप बाहेर काढलं, त्यांना खाऊ पिऊ घातलं, त्यांची राहण्याची सोय केली, त्यांच्या घरातील चिखल गाळ काढून दिले, त्यांना कपडे लगते पुरवले, त्यांना आर्थिक सहाय्य केलं. गौरी मातेने तर त्यांच्यावर औषधोपचार केले. एवढा मोठा दुःखाचा डोंगर असताना बाप्पांनी त्यांच्यावरचा किंचितसा का होईना भार कमी केला. परंतु यामध्ये कितीतरी मानवी देह, मुके प्राणी बळी गेले. मित्रहो, गणपती बाप्पा आपणास काहीतरी सांगत आहेत, परंतु अजूनही ते आपण ऐकून घेत नाही आहोत. बाप्पा आपणास नैसर्गिक नियमांचं अगदी काटेकोर पालन करण्यास सांगत आहेत. ते कोणते नैसर्गिक नियम आहेत हे समजून घेऊन हीच ती वेळ आहे आपण सुधारण्याची. नैसर्गिक जीवन पद्धती अवलंबूया, निसर्ग देवतेचं रक्षण करूया, हेच ह्या माध्यमातून भंडारे यांनी साकारलं आहे. वायझेड इंडिया टीव्ही साठी सुरेश जाधव, आकाशवनगर, कराड. ही होती आजची महत्वाची बातमी. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आपण वायझेड इंडिया टीव्हीला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून आमच्या नवनवीन अपडेट मिळवा. नमस्कार.